गोंदिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात ग्रामीण जीवनोती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तालुका अभियान जितेंद्र विशेन तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आमगाव महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली अस्मिता मोहीम ही त्यामध्ये ह्या मोहिमेअंतर्गत याचा प्रचार प्रसार व्हावा या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान जागर अस्मितेचा ही मोहीम सुरू केली आहे. या ही मोहीम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे, गावागावामध्ये पोहोचवायची आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून मासिक पाळी व्यवस्थापन कसे काय झाले पाहिजे या संदर्भामध्ये या मोहिमेची अंतर्गत प्रचार प्रसिद्धी करून अस्मिता योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेली सॅनिटरी नॅपकिन अस्मिता सॅनिटरी पॅड हे आपल्याला महिलांना द्यायचे. या अभियानाअंतर्गत अस्मिता प्लस योजनेच्या माध्यमातून जागर अस्मितेचा या मोहिमेचा आमगाव येथे शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी सॅनिटरी नॅपकिनचे स्टॉल्स लावून जागर करण्यात आला. ही मोहीम 31 ऑगस्ट पर्यंत तालुकाभर राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. माझं नाव मंजुषा शालिक पाठोडे, मुक्काम जवरी तहसील जळगाव तालुका आणि मी अन्नपूर्ण स्वयंसहायता समूहाची सदस्य आहे आणि माझा समूह अस्मिताचा म्हणजे हे व्यवसाय करत आहे. 8 मार्च 2018 माननीय महिला व बालकल ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ही योजना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पावन पर्वावर ही योजना अंमलात आणली आणि तेव्हापासून माझा अन्नपूर्ण हा व्यवसाय करत आहे. आणि पहिल्यांदा मी 3000 रिचार्ज मारली आणि त्यामध्ये मला 1500 रुपये बेनिफिट मिळालेले आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा 1700 रिचार्ज मारली, त्याच्यामध्ये सुद्धा मला 800 रुपये मिळालेले आहेत. 1100 रिचार्ज मारली, त्याच्यामध्ये सुद्धा मला 500 रुपये मिळालेले आहेत. आणि चौथावाला माझं जे सुरू आहे त्याच्यामध्ये पण चांगली व्यवस्थित आहे. आणि माझा गट या अस्मिता सॅनिटरी नॅपकिनच्या व्यवसायावर चांगले पैसे कमवत आहे आणि हे नॅपकिन खूपच चांगले आहे, आरोग्यासुद्धा चांगले आहे. कारण आपण ग्रामीण भागातल्या महिला कसेही प्रकारचे काहीही हे करतो आणि महिलांना जास्तीत जास्त गर्भाशयाच्या कॅन्सरची जी हे आहे त्याच्यासाठी हे चांगले आहेत आणि माझ्या अस्मिता कार्डधारक विद्यार्थिनींना हे पुरवत आहे. News15 मराठीसाठी सचिन श्यामकुवर आमगाव गोंदिया.